नमस्कार, मी नितेश भाई कृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बेपोट्यो डोंबड्यो परीक्षेत वारंवार बुद्धिमत्ता किंवा मॅथमध्ये, ह्या टॉपिक असा टॉपिक आहे का मॅथमध्ये येते आणि रिझनिंगमध्ये येते. 100,000% गॅरंटी म्हणून राहिलो, 100,000% परीक्षेत येईन म्हणजे येईन. STI मेन्स राहो, PSI मेन्स राहो, टॅक्स असिस्टंटची मेन्स राहो किंवा प्रिलिम्स एक्झाम राहो, पोलीस भरती ग्रामसेवक परीक्षेत टपकलेलाच टॉपिक आहे. का ह ठीक आहे, एका जंगलात हरणं आहे, मोर आहे, काही हरणं काही मोराच्या पायाची संख्या मिळून एवढी होते. आता मोराले पाय राहते 3, हरणाले पाय राहते 5. आम्ही पाहिले का डुकरे हो, हरणाले 5 पाय, हरणाले 4 पाय, आता त्याच्या पायाची संख्या एवढी आहे म्हणते. एका ठीक आहे, गावात एवढ्या गाई आहे आणि एवढे गुराखी आहे. आता गुराखी म्हणजे माणूस, माणसाले पाय किती राहीन, 4 राहते का डोंबड्यो. तर हे प्रश्न टपकलेच पाहिजे. समजा 100,000% परीक्षेत येणारा टॉपिक, तुम्ही वारंवार परीक्षा पहा, परीक्षेत या टॉपिकवर प्रश्न आलाच आहे. म्हणून ज्या टॉपिकवर प्रश्न येते तो टॉपिक सोडायचा नाही, त्याला गार रेंगाटून टाकायचा सालेले. आता लक्ष द्या, एक सामायिक समीकरणावर गणित आहे. टॅक्स असिस्टंट मेन्स 2012 आलं, त्याच्यानंतर याच टाईपचं गणित आलं, ते दुसरं घेतो ते ठीक आहे. ते आलं STI मेन्सले 2015 आली, त्याच्यानंतर 18-19 ठीक आहे, हे 17-18 कंटिन्यू गणित आहे. तर एका प्रिलिम्सले आहे, हां प्रिलिम्सले आलेलं आहे, त्याच्यातलं हे एक गणित घेतलं मी. एका जंगलामध्ये काही मोर ठीक आहे, 2016 परीक्षेत आलं होतं कंबाईनले. एका जंगलामध्ये काही मोर आणि काही हरण आहे, काही मोर आहे काही हरण आहे. आता तुम्हाला माहीत आहे का मोर किती आहे, हरण किती आहे? नाही माहीत. सरळ घ्या, मोर म्हणजे X ठीक आहे, आणि हरिण म्हणजे ठीक आहे, हरिण म्हणजे Y. घेतलं रे बा कचकन ठीक आहे. मग काय म्हणते त्यांची ठीक आहे, पहा त्यांची संख्या 80 आहे, म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली X+Y ठीक आहे बरोबर 80 ठीक आहे. हे झालं एक इक्वेशन भेटलं आपल्याला. आता त्यांच्या पायाची संख्या, आता हरणाले पाय किती राहते बघ डोंबडे हो, हरणाले 4 पाय सर ठीक आहे. मग हरणाले पाय त्यांच्या पायाची संख्या, त्यांच्या पायाची ठीक आहे एकूण संख्या, त्यांच्या पायाची एकूण संख्या 200 आहे. म्हणजे ठीक आहे मोराचे पाय 2, म्हणजे एका मोराचे 2 पाय म्हणजे 2X पकडा लागेल. आणि त्याच्यानंतर आपले एका मोराला 2 पाय राहील ना, जेवढे राहील समजा 20 मोर राहिलेत, 20×2=40 पाय होईल त्यायचे. पण आपल्याला माहीतच नाही किती आहे, टोटल पाय माहीत आहे. म्हणजे हे झाले हरणाचे पाय आणि हे झाले मोराचे पाय, आणि त्याच्यानंतर Y हरिण आहे. एका हरणाले पाय किती, 4, म्हणून 4Y गुणलं. पहा मग ठीक आहे, पहा हरिण हे मोर व हरिण यांच्या पायाची बेरीज 200 आहे. हे दोन इक्वेशन भेटली आपल्याला, एक भेटलं X+Y बरोबर 80, दुसरं भेटलं 2X+4Y बरोबर 200. हे वय पायाचं इक्वेशन, त्याच्या पायाची संख्या 200 आहे आणि त्याची संख्या 80 आहे. आता लक्ष द्या, आपल्याला काढायचे आहे मोर म्हणजे X पाहिजे, तर Y साल्याचा मर्डर करायचा. Y मर्डर करायचा असेल तर इथं 4Y आहे, इथं ठीक आहे Y आहे. हे जे इक्वेशन आहे याले सरळ 4 गुणा, सरळ 4 गुणा, 4 गुणल्यावर इथे येईन 4X+4Y. आणि याले जर 4 गुणलं याले तर 8×32 कचकन 320 ठीक आहे. मग आता हे इक्वेशन आलं असं 4X+4Y बरोबर 320. आता काहीच तुका करू, याची बेरीज करा. ह्याच्यावरून भेटले हे इक्वेशन, या इक्वेशनले मी 4 गुणलो, 4 गुणलो ते ह्या सेपरेट पदाले गुणाचं 4X+4Y आणि इकडं 4, इकडं 4 गुणलं तिकडे 4, याले फुल पॅन्ट शिवला याले बी फुल पॅन्ट शिवायचा, याले हाफ पॅन्ट शिवला याचा फुल पॅन्ट सोडला याचा बी सोडायचा लेखो. एक कोणाचा एकाचा नाही सोडायचा, दोघाचा सोडा लागते या टाईम. मग 4X+3Y बरोबर 320 झालं हे याच्यावरून इक्वे. काऊन हे इथं मी 4Y घेतलं, हे फक्त 2Y घ्या. पण मग आपल्याला पाहिजे डायरेक्ट मोर विचारले तर आपल्याला Y काटायचा आहे, म्हणून Y जो इथचा कोएफिशियंट होता 4 त्यांना आपण याले गुणलं, त्याचा मर्डर करायचा आहे आपल्याला. पहा आता दुसऱ्या पद्धतीत, आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन याची बेरीज मारा. याची बेरीज मारताना सरळ याच्या खालती लिहा 2X ठीक आहे अधिक 4Y बरोबर 320. आता इथं अधिक आहे, इथं अधिक आहे, मला याचा मर्डर करायचा आहे. कोणाचा? Y ठीक आहे. म्या पहिले सारखे पद आणले मर्डर करायचा आहे, तर आता करायला लागेल आपल्याला बेरीज, नाही तर वजाबाकी करायला लागेल. का करायला लागेल ठीक आहे, म्हणजे 4X+4Y बरोबर 320 मधून 2X ठीक आहे वजा 2 4Y बरोबर 320 मायनस करायचे आहे. तर या ज्याच्यासमोर
जे चिन्ह आहे ते चिन्ह बदलून टाकायचं. इथं प्लस आहे काहीच नाही म्हणजे प्लस आहे, इथं मायनस होईल. इथं प्लस आहे म्हणजे मायनस होईल, इथं मायनस होईल. ठीक आहे. अबे इथं दोन चिन्ह बे पोट्टे हो. ठीक आहे. दोन एक्स अधिक चार वाय बरोबर 200. तर मग हे बरोबर जेव्हाचं. आता पहा जेव्हा आता हे चार वाय इथं अधिक चार वाय इथं झाले मायनस. मी का करून राहिलो इक्वेशन या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करत आहे. काउन मायनस करत आहे तर मले हे डोंबडे हो चार वाय काटायचे आहे. उभ्यानं मेले हे प्लस चार वाय आणि मायनस चार वाय. साल्याचा मर्डर केला उरलं का चार एक्समधून दोन एक्स गेलं. बे पोट्टे हो चार एक्समधून दोन एक्स गेलं तर का उरलं. तर सर चार एक्समधून दोन एक्स गेलं, दोन एक्स उरलं. आणि इकडं किती उरलं तर ती पहा 320 200 गेले. हे प्लस आहे हे मायनस आहे. 320 200 गेले उरलं 120. उत्तर आले मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे 320 आलं. एक्स बरोबर आपली किंमत आली एक्स बरोबर ह्या दोन 120 भागितलं उत्तर येते 60. म्हणजे एकची किंमत 60 आली. आपल्याला तेच विचारलं होतं का मोराची संख्या किती. मोर म्हणजे एक्स होती आणि एकची किंमत काढली आपण. ठीक आहे. झालं आलं उत्तर. ठीक आहे. त्या जंगलामध्ये मोराची किंमत 60 असन. आपल्याला जर हरणाची विचारली तर हरणाची काढता येते. ठीक आहे. आता पहा आपल्याला हरणाची बी काढता येते. हरणा पहा आता या इक्वेशनमध्ये. ठीक आहे. हे जे इक्वेशन आहे एक्स अधिक वाय बरोबर. ठीक आहे. पहा हे जे इक्वेशन आहे एक्स अधिक वाय बरोबर 80 याच्यात आपल्याला जर म्हणलं असतं हरणाची काढा तर हरणाची काढता येते. कोणाचा एका कोइफिशियंटचा मर्डर करायसाठी. ठीक आहे. एक कोइफिशियंट से म्हणायचा. इथं चार वाय आहे इथं वाय आहे म्हणून मी यायले चार न गुणलं. बंदे यायले चार न गुणाचं. मला दोनचा मर्डर करायचा म्हणजे एकचा मर्डर करायचा असेल तर यायले दोन न गुणा लागत होतो. तर मग मला हरणं भेटली असते पहिले. पण आपल्याला मोरं काढायचे होते मोरं काढले डायरेक्ट. म्हणजे आता बी हरण काढता येते. याच्यात एकची किंमत ठेवा 60 अधिक वाय बरोबर 80. वाय बरोबर 80 वजा 60 मग वाय बरोबर 20. म्हणजे त्या जंगलात 20 हरणं आहे आणि 60 मोरं आहे. मग आता बेरीज त्याच्या पायाची 200 ते घात. पहा याचे झाले 120 पाय. ठीक आहे. आणि त्याचे झाले 80 पाय. दोघांच्याही पायाची बेरीज 200 येते. त्याचे चार पायानं गुणा कारण 20 हरणाचे एका हरणाले चार पाय 80 पाय होईल आणि मोराचे 120 पाय होईल. 60 मोरं आहेत कारण एका मोराले दोन पाय. अबे तीन गिन राहते का डुकरे हो तुमच्या इकडं. ठीक आहे. ते बरोबर जेव्हा उत्तर येते 100,000% प्रश्न येते हे बरोबर जेव्हाचं. तर पहा त्यानं आपल्याला विचारलं असतं अनुक्रमे मोरण हरणं किती. तर मोरण हरणाची संख्या 60-20 आली असती. ठीक आहे. समजलं का. तर असं आहे किंवा त्याच्या पायाची संख्या विचारली असती अनुक्रमे किती. तर याचे 120 पाय आणि त्याचे 80 पाय आले असते. ठीक आहे. असं बी कसं बी परीक्षेत प्रश्न येऊ शकते. पाय विचारण मोराची संख्या विचारण का हरणाची विचारण किंवा दोन्ही विचारण ॲट ए टाईम. तर बरोबर जमव जा. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण दुसरं गणित पाहू. हे समजलं असं काहीच नाही. सोपंच आहे. फक्त पायाचं पाय तंगडे किती आहे. ठीक आहे. तर तंगडे बरोबर हरणाले चार माणसाले दोन म्हणून त्याला एक्सले दोन न गुणलं मोराच्या पायाले. ठीक आहे. मोराच्या संख्येले आणि हरणाले चार पाय राहते म्हणून चार न गुणलं. एका हरणाचे चार पाय अशी सर्वाच्या पायाची बेरीज 200 येते. आणि सोडवलं काहीच नाही आलं उत्तर. पहिले हरणं भेटले 60 न मग मोरं भेटले 20. ठीक आहे. अबे मोरं भेटले 60 न हरणं भेटले 20 डोंबडे हो. तर असं सोडवा. याचा स्क्रीनशॉट मारा. पुन्हा परीक्षेत आलेली काही गंत घेतो. मग आता ठीक आहे. पाहता मिटू. ठीक आहे. हे मिटवतो त्याच्यानंतर पाहता कसे गणते ते. रपारप रपारप. पहा का म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा हे उस्मानाबाद तलाठी यवतमाळ तलाठी 2014 गणित आलं आहे. पहा का म्हणते. एका शेतात बे पोट्टो एका शेतात काही गाई व काही गुराकी आहेत. ह्या टॉपिक गणतात बी येते बे पोट्टो आणि बुद्धिमत्तात बी येते डोंबडे हो. ठीक आहे. मग काही पा एका शेतात काही गाई आहे आणि काही गुराखी आहे. गुराखी म्हणजे लांगा किंगा राहते का वाघी राहते गुराखी माणसं राहते ना. हां ठीक आहे. गुराखी आहेत. मग त्याच्यानंतर लक्ष द्या त्यांच्या पाया कुठं गेलं. एका शेतात काही गुराखी आहेत. गाई आणि गुराखी यांच्या पायाची संख्या फुल स्टॉप. गाई ठीक आहे आणि
आणि गुराखी, ठीक आहे, गुराखी यांच्या पायाची संख्या, यांच्या पायाची संख्या लक्ष द्या बे, यांच्या पायांची संख्या, ठीक आहे, यांच्या पायांची संख्या 98 आहे आहे. आणि ठीक आहे, आणि डोक्याची, ठीक आहे, डोक्याची संख्या, ठीक आहे, डोक्याची संख्या लक्ष द्या बे, डोक्याची संख्या 26 आहे, 26 आहे. तर त्या ठिकाणी, त्या ठिकाणी, त्या ठिकाणी अनुक्रमे, अनुक्रमे गाई व गुराखी यांची संख्या किती असेल. आणि पहा बे पोट्यो, हे गणित, ठीक आहे, यवतमाळच्या परीक्षेत आलं, उस्मानाबाद पोलीस भरती, यवतमाळ पोलीस भरती, त्याच्यानंतर हेच गणित, ठीक आहे, हेच गणित लक्ष द्या. कंबाईन, ठीक आहे, कंबाईन ग्रुप बी एक्झाम 2018 बी आला आहे. आता एका शेतात गाई गाई, काही गुराखी, ठीक आहे, उस्मानाबाद यवतमाळच्या पोलीसले बी आला आहे. आता सरळ आहे, तुम्हाला आता गाई माहीत आहे का? अबे पोट्यो, नाही माहीत आहे ना, मग घ्या ना कचकन, झामल झामल नाही करत बसायचं डोंबड्यो. गाई एक्स, त्याच्यानंतर कचकन, गुराखी वाय घेतलं, गाई एक्स गुराखी वाय. आता लक्ष द्या, ठीक आहे, त्यांच्या पायाची संख्या, आता पायाची संख्या घ्यायची आहे, लक्ष द्या बे, त्यांच्या पायाची संख्या घ्यायची आहे. आणि त्यांचे डोके, गाईले दोन डोके राहते आणि गुराख्याले एक राहते, हो, कुतारतोन धरून डोंबड्यो, ठीक आहे, त्यांच्या डोक्याची संख्या आहे. मग एक्स आणि वाय, गाईले एक डोकं, गुराख्याले एक, यांची संख्या 26 आहे घेतलं. त्यांच्या पायाची संख्या, आता गाईले पाय राहते 4, म्हणून 4x, गुराख्याला राहते 2, 2y, ठीक आहे, यायची संख्या 98 आहे म्हणते, घेतलं 98. आता आपल्याला दोन्ही काढायचं आहे, वाय घ्या एक्स घ्या, मले मी पहिले वायचा मर्डर करतो म्हणून याला 2 गुणतो. वायचा कोएफिशियंट जो आहे, वायचा कोएफिशियंट 5 या इक्वेशनमध्ये 2 आहे, इथं 2 गुणा, मग 2 गुणलं तर 2x अधिक 2y आणि 26 × 2 = 52 आलं, हे इक्वेशन भेटलं. हे इक्वेशन याच्यासोबत टॅली करा, याले काहीच नाही, या इक्वेशनले म्या बे पोट्यो, ह्या इक्वेशनले हे जे इक्वेशन भेटलं त्याच्या, ठीक आहे, मुणक्याची संख्या, तर याले म्या, याले म्या 2 गुणलं, 2 गुणल्यावर हे भेटलं. याच्यासोबत आता हे टॅली करा, ठीक आहे, 4x + 2y अधिक 2y, ठीक आहे, 98. आता इथंही अधिक आहे, इथंही अधिक आहे, कटत नाही, तर तवा खालच्याचे बंद चिन्ह, जर इथं अधिक आणि इथं वजा आहे तर लगेच मर्डर होते साल्याचा. पण सारखे चिन्ह असन तर सगळ्याचे चिन्ह बदलवायचे खालच्या पदाचे. हे इथं अधिक आहे, 4 चिन्ह अधिक आहे, तिथं वजा करा, इथं अधिक आहे तर इथं वजा करा आणि इथं वजा करा, रपकन मर्डर होते, ठीक आहे, 2y 2yचा मर्डर झाला. 4x पा, आता इथं -4x अधिक 2x गेले तर उत्तर येते -2x, आणि 98 × 52 गेले तर 8 × 2 गेले 6 राहिले, ठीक आहे, 8 × 2 गेले 6 राहिले आणि 9 × 5 गेले 4 राहिले आणि उत्तर आले मोठ्या संख्येचिन्ह वजा, वजा वजा कॅन्सल, ठीक आहे. मग एक्स काल उत्तर लक्ष द्या बे, तर उत्तर आलं एक्स बरोबर, ठीक आहे, हे 2 तिकडं भागीला जाईल तर उत्तर येते 23. तर हे आली कायची किंमत, तर एक्स का होतं, एक्स होतं गाई, गाई आहे त्या ठिकाणी, गाई किती असेल तर गाई आहे 23. आता आपल्याला काढायचं आहे गुराखी. तर हे जे इक्वेशन होतं x + y = 26, हे जे इक्वेशन होतं याच्यात एकची किंमत टाका, लगेच गुराखी येईन. तर एकची किंमत किती, 23 + y = 26, तर y = 26 + 23, तर y = किती आलं, तर y = 3, ठीक आहे. आता तिथं 3 गुराखी आहे आणि एकूण गाईची संख्या 23 आहे, पहा 23 आहे, ठीक आहे, दोघाची मिळून संख्या 26 होते, पायाची संख्या बरोबर 98 येते का, एक वेळा चेक करून घ्या, नाही चेक केलं तर उत्तर बरोबर आहे. अनुक्रमे विचारलं तिथं गाई किती आहे, तर गाई आहे 23 आणि त्याच्यानंतर गुराखी आहे 3. अशा पद्धतीचे गणते येते बरोबर जमवाचे भाऊ, परीक्षेत का चुकवले डोंबळे मी आहे तुम्ही आहे, तर हे गणत बरोबर पाहिजा, याच्यात सत्यानाश तुमचा झाला पाहिजे नाही, ठीक आहे. असेच गणत अजून पाहायचे आहे तुम्हाला, पूर्ण बुद्धिमत्ताचं गणताचं पॅकेज पाहिजे तर आपल्या phoenixpuneripattern.com नावाच्या वेबसाईटवर, ठीक आहे, phoenixpuneripattern.com गुगलवर सर्च करा, भेटन. नाही ते कराय सरांचे ऑनलाईन क्लासेस कसे जॉईन करावे, आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा, आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर, ठीक आहे, जे माझे विषय सध्या चालू आहे
मॅथ चालू आहे, रिझनिंग चालू आहे, भारताचा भूगोल चालू आहे, इकॉनॉमिक चालू आहे, इंग्लिश चालू आहे, मराठी ग्रामर चालू आहे, याच्यानंतर मग मी पॉलिटी वगैरे इतिहास वगैरे चालू करीन. पण हे विषय पहिले संपून राहिलो मी, आता हे आठवत आलेले विषय आहे. तर हे विषय अवघ्या काही दिवसात संपणार आहे, तर तुम्ही त्याचं पॅकेज घेऊ शकता. एम पी एस सी फाउंडेशन बॅगचं 15,000 पॅकेज आहे, पोलीस भरती ग्रामसेवकचं ठीक आहे, पोलीस भरतीचं 8,000 आहे, ग्रामसेवक तलाठीच्या परीक्षेचं 10,000 पॅकेज आहे. ज्याची सोय नाही एवढं मोठे पैसे भरायचे, सिंगल 1,500 ठीक आहे, 2,000 ठीक आहे, असं सिंगल सब्जेक्टचंही पॅकेज आहे. मॅथ रिझनिंगचं, मॅथचं 1,500, रिझनिंगचं 1,500, असं अलग अलग. आणि आता जे बदलता पॅटर्न आहे आयोगाचा, त्याच्यानुसार आपण व्हिडिओ घेऊन राहिलो. जर वाटते तरच जॉईन करा, जोर जबरदस्ती नाही आहे ठीक आहे. तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन ठीक आहे व्हिडिओ पाहू शकता, कोणताही व्हिडिओ किती काही वेळा पाहू शकता. मागं झालेले सर्व व्हिडिओ त्याच्यावर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आणि ठीक आहे, अजून काही व्हिडिओ पाहायचे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवर मॅथची रिझनिंगचे काही व्हिडिओ टाकले आहे सुरुवातीचे, तेही बघा ठीक आहे. तर हे अशा टाईपचे गणते येते. तर हे बरोबर जमवाचं ठीक आहे, बरोबर जमवाचं म्हणलं तरच आपला हिशोब लागेल, नाही सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही ते करा, याच्यानंतर आपण ठीक आहे समोरचं गणित पाहू ठीक आहे. तर हे गणित परीक्षेत येतेच, लक्षात ठेवू जा ठीक आहे. मग हे जे आपण एक सामायिक समीकरण पाहून राहिलो होतो त्याच्यातला ह्या भाग होय. तर आता दर परीक्षेला येते भाऊ हे ठीक आहे, दर परीक्षेला ठेवलेले गणित आहे म्हणून ठीक आहे. हे गणित बरोबर जेव्हाची त्याच्या पायाची संख्या ठीक आहे. आता ऑप्शनवरून सुद्धा कधी कधी जाता येते, पण कधी कधी दोन्ही ऑप्शनवरून उत्तरं सारखी येते ठीक आहे. मग आता असे जर उत्तर आले, असे जर गणित आले तर सोडवायचे कसे. आता पुन्हा या टाईपवरचं एक गणित आहे ते पाहू ठीक आहे. दोन गणित पाहू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे. प्रोग्रॅम काय आहे